विकास विभाग पुणे मनापा. परवा मॅडम आल्या पण माझी काही भेट झाली नाही मिटिंगमुळे, पण आमचं त्यांचा कॉन्टॅक्ट नेहमीच असतो. मॅडमनी पण कामाला सांगितलं म्हणून नवीन विषय म्हणून आज मी शिकायला झाले खरं पाहिलं तर. आणि पूर्वी बनायच्या की लेडीज घरी राहायच्या, तर मग त्याच्यावर विचार वेगळे होता महिला दिनाच्या दिवशी की आपण लेडीज ही पण एक एनर्जी एक प्रकारे, आणि 50% एनर्जी आपण त्यांना घरी बसून वाया घालवतो. तर आता लेडीज बाहेर पडल्यात, पण आता वयोवृद्धांच्या बाबतीत हे लागू व्हायला लागलं की आपण त्यांना घरी बसवतो आणि त्यांचं जे अत्यंत उपयुक्त असे ज्ञान आहे अनुभव आहे त्याचा आपण काहीच उपयोग करून घेतलाय. याच्यासाठी कुठेतरी आपण सुरू करायला पाहिजे की त्यांना आपल्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला हवं. आणि खरोखरच म्हणजे त्यांना परत पेढीची काहीचा अपेक्षा नसती, ते द्यायला उत्सुक असतात, फक्त आपल्याकडे त्यांच्याकडून घेण्यासाठी कोणी लवकर तयार होत नसतं. आता परवाच मी माझ्या एका मैत्रिणीच्या सेंड ऑफला गेले होते, रिटायर झाली ती. तर सगळ्यांनी भाषण केलं की आता तू तुझी बकेट लिस्ट तयार कर, तुझ्या आयुष्यातल्या काय काय गोष्टी राहिल्यात त्या सगळ्या तू आता लिस्ट कर आणि त्याच्यानुसार तू आता तुझ्या ऍक्टिव्हिटी सुरू कर. तर खरोखरच म्हणजे ओल्ड एज हे आपलं जीवनातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो, आणि त्यावेळेला आपण आयुष्यात म्हणजे जे काही आपलं राहिलेलं असतात इच्छा अपेक्षा त्या सगळ्या वाट बघत असतात, आणि आपण त्याच्यात खरंच पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. असं तर कोणी आपल्याला बोलवेल वगैरे हे अपेक्षा न ठेवता आपल्याला जे काय अपेक्षित छंद आहे किंवा सेमिनार किंवा कुठल्या आपण मार्गदर्शन करायचं असं तर आपण पूर्णपणे म्हणजे अपेक्षाविरहित तिथं जायला पाहिजे. कुणी रिस्पेक्ट देऊ न देऊ आपण आपली ड्युटी केली तर नक्कीच आपल्याला पण समाधान वाटतं, आणि राष्ट्राच्या जडणघडणीत नक्कीच त्या बाबत आपण हातभार लावू शकतो. मला आधी ते बोलवलं आणि दोन शब्द बोलायचं दिले मी आपले एकदम सामाजिक. If you like the video, do like, comment, share, and subscribe.